गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्राचं वातावरण अनेक घटनांमुळे गढूळ झाले. काही ठिकाणी दंगली झाल्यात, बलात्कार, आत्महत्या आणि अत्यंत निर्दयीपणे होणाऱ्या हत्या यासारख्या वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्राचं अवघं वातावरण अस्वस्थ झाले. मात्र या सगळ्या घटनांबाबतच्या बातम्या पाहण्या अगोदर तापलेल्या भोवतालात मनाला गारवा देणाऱ्या, दिलासा देणाऱ्या चार बातम्यांनी सुरू करूयात आजच्या बुलेटिनची सुरुवात. यातली पहिली बातमी आहे साक्षात वरुण राजाची. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांचे डोळे आभाळाकडे लागले होते आणि ये बाबा लवकर ये अशी विनवणी प्रत्येक जण करत होता. पण आता उशिरा का होईना, मान्सून केरळमध्ये डेरेदाखल झालाय. केरळच्या या देवभूमीला स्पर्श करून वरुण राजा महाराष्ट्राच्या देवभूमीत अर्थात कोकणात अवतरणार आहे आणि यानंतर वाढत्या महागाईमुळे रापलेल्या चेहऱ्यांवर स्मितहास्याची लकेर उमटवणारी बातमी. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यानंतर आनंदाच्या माळेमधलं तिसरं पुष्प रेपो रेटचं. रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे कर्जाचं व्याज वाढण्याचं टेन्शन आता नसणार आहे. आणि पाटण्यांच्या या आनंदवारीतला चौथा टाळ वाजवलाय मुंबईतल्या एका बातमीनं. तो म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यापासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेमध्ये हजर होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या सगळ्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या या चार महत्त्वाच्या बातम्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.